या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी किसन मामा करतायत, तो त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर दादा बोलतील. आपल्या सगळ्यांच्या साक्षी नरल्या गावामध्ये आपल्या संस्थापक पॅनलचा आज प्रचाराचा शुभारंभ होतो. आता 29 तारखेला आपल्या कृष्णा कारखान्याचं मतदान पार पडत. 2010 ते 2015 आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा काळ 2015 ते 2021 याची आपण सगळ्यांनी तुलना करा. आपल्या काळात कारखाना कसा चालला होता, तोडी कशा पद्धतीनं चालल्या होत्या, इरिगेशनच्या स्कीमा कशा चालल्या होत्या आणि या 6 वर्षात कशा पद्धतीने तोडी चालल्या, इरिगेशनच्या स्कीमा चालल्या, दराची परिस्थिती काय, या सगळ्यांचा सारासार विचार करून आपण मतदान करावं एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करू. मनोमिलनांचा बापून आता विषय घेतला. उद्या सकाळी आपल्या संस्थापक पण सगळे माझे प्रमुख सहकारी असतील. ज्या ज्या लोकांनी कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज भरले असते त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळी आपण आपल्या बहिणींची भूमिका जाहीर करणार आहोत. शक्यतो स्वबळावर आपण पुढे जाऊया असा विचार होतो. उद्या बसून अधिकृत आपण ते चर्चा करून त्या निर्णय म्हटल्या काळात आपले पैसे कापले, उसाचे पैसे कापले, ट्रस्ट उभा केला आणि तो खासगी भविष्य काळात आपल्या कारखान्याची दान दिली त्याच पद्धतीनं पुढे वाटचाल चालू. कारखाना आपला खासगी व्हायचा की सभासदांच्या मालकीचा ठेवायचा हा आता प्रश्न आपल्यासमोर पडून थांबला. पोंगा सभासद करणं, चुकीच्या पद्धतीने सभासद करणं, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सहकारी साखर कारखान्यानं नोटीस पाठवल्या नाही. आपल्या कारखान्यानं सभासदांना नोटीस पाठवल्या, त्यांना मतापासून वंचित ठेवलं आणि सभासदांचे राजीनामे म्हणजे आपल्या कारखान्याची वाटचाल ही खासगीकरणानं चालली. सगळ्या संस्था खासगी केल्या, फक्त आपला कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी आपली मदत केली आणि अक्रियाशील सभासद यांना मताचा अधिकार जवळजवळ 800-900 सभासद त्यांनी मिळवून दिले. परंतु या बापलेकांनी परत कोर्टात गेल्या की या लोकांचा मताचा अधिकार परत थांबवावा. कसला कसा आहे ना सभासदांच्या बाबतीत मतदान जात्यात जाऊ दे की समोरून समोरला कसला आला सभासदांच्या बाबतीत राग किंवा आकस आणि अशा प्रवृत्तीला आपण निवडून घ्यायचं आहे का. आता आपण काय चुकलो तर उद्या कारखाना आपला सहकारी तत्वाचा राहणार नाही. आत्ताचा अनुभव घ्या, तुमच्या निर्णयातला अनुभव घ्या. आज तोडीची परिस्थिती काय, प्रत्येक एकरात तोडीला किती पैसे द्या लागतात, 16 तास इरिगेशन केलं आपल्या काळात कसं चालत होत, आज त्या इरिगेशनची परिस्थिती काय. जर का आपण चुकलो ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होण्याशिवाय आपल्यावरती राहणार नाही. हे गाव संस्थापक त्यांच्या मागे दोन्ही वेळी चांगल्या पद्धतीनं आणि खंबीरपणानं संस्थापक त्यांच्या मागे उभा आहे सुद्धा राहील याची मला पूर्ण खात. उगीच 2-5 हजारासाठी
आपला कारखाना त्यांना विकू नका. आपला कारखाना सभासदाच्या बँकेचा राहण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न शकवे. आणि संस्थापक त्यांच्या हातात सत्ता की आपल्या सगळ्यांना गटावरती मोफत चाकर मिळेल. गेट कॅन पूर्णतः बंद केला जाईल. आरोग्यसेवा परत चालू केली जाते. कामगारांना कमीत कमी 12.5% पुढे बोनस दिला जाईल. कामगारांना वेज बोर्डाच्या ज्या त्या स्केलमध्ये आणलं जाईल. आणि सर्व पाण्याच्या वरच्याकडे 12-13% पाणी मिळतील याकडे संस्थापकपणे लक्ष देईल. पूर्णपणे आपण सभासदांची त्यांना न्याय कसा मिळेल, त्यांच्या उसा कसे लवकर जातील, पाणी कसं वेळेत मिळेल जाईल, कामगारांना पगार कसा मिळत नाही, बोनस कसा चांगला मिळत जाईल, आणि एफआरपीपेक्षा सभासदांना ज्यादा दर कसा देतील याकडे संस्थापकांचं लक्ष राहील. या ठिकाणी एवढीच ग्वाही मी आपल्याला देतो. आपण इतक्या सकाळी मोठ्या संख्येला नेला असेल, तंबा असेल, केदारवाडी, काळंबणी, पेठ, कासारशिंब, बेलावणं, वाटा, सारशिंब, कालवणं, मोठेगाव, कासगाव या सगळ्यातून आपण इतक्या लवकर आला. नामप्रचारा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या बैरव मंदिर इथं झाला. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. येणारे दिवस आपल्याच आहेत. आपण सगळेजण कामाला लागावं. आता परिस्थिती कोरोनाची अतिशय बिकट आहे. प्रत्येकानं पथ्य स्वतःला सांभाळून शासनान काय गाईडलाईन्स दिले त्याला अनुसरून आपण सगळ्यांनी प्रचार करावा. आणि आपला संस्थापक तिथं कारखान्यावरती कारखाना खाजगीकरणापासून वाचवायला तिथं आपण संस्थापक पण निवडून द्यावं. निवडीच्या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय हिंद. दादा आले, आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दादाचे आभार. त्याबरोबर नेले गावातील ग्रामस्थ सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. दादा एक मी तुम्हाला गावी देतो की नेल्यातील सभासद हा तुमच्या पाठीमागे उभा राहील. आणि परिवर्तनाची लाट आहे. आणि परिवर्तनाची लाट ही आल्याशिवाय राहणार नाही. आणि सभासद परत एकदा सांगतो, सभासद तुमच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभा राहील अशी ग्वाही देतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर.